थेट मुंबईमध्ये जाऊयात. वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. वेदांत, आंदोलन सुरू झालंय, काय अपडेट्स आहेत? प्रज्ञा, आपण बघतो सेना भवन बाहेर महिला पदाधिकारी असतील, नेते असतील, त्यासोबतच शिवसैनिक मोठ्या संख्येनं जमायला तयारी आपण बघतोय. आणि साधारणपणे एक 15 ते 20 मिनिटांमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इथे येतील, बाकी नेते सुद्धा सेना भवन इथे दाखल झाले आहेत. आणि महाराष्ट्र बंद नाही तर हे निषेध आंदोलन होणार आहे. आपण बघतोय सर्व महिला पदाधिकारी नेते आहेत, त्यांनी काळ्या फिती बांधलेल्या आहेत, काळे कपडे परिधान केलेले आहेत. आणि जो महिला अत्याचार महाराष्ट्रामध्ये होतोय त्याचा सगळ्याचा हा निषेध व्यक्त केला जातोय. काही महिला नेते आहेत आपल्यासोबत, संजना गाडी आहेत, तुम्ही बदलापूरमध्ये जाऊन आला होतात, तिथे तुम्ही त्यांच्या पालकांची सुद्धा भेट घेतली होती. आणि आज इथे निषेध आंदोलन केलं जात आहे. काय भावना आहेत महिलांच्या, खास करून तुमच्या नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या? या गेल्या 2 दिवसापासून जे काही आम्ही बोलतोय मीडियामध्ये ना, या शिवसेनेच्या प्रवक्त्यापेक्षा महिला म्हणूनच आम्ही बोलतोय. कारण वारंवार ह्या अत्याचाराचा सामना महिलांना करावा लागतोय. दर 2 महिन्यात 2000 मुली बेपत्ता होत आहेत आणि दररोजचा हा अत्याचार आणि याला शिकार ह्या 3-4 वर्षाच्या चिमुरड्या मुली देखील, यांना देखील सोडलं जात नाही या अत्याचारांकडून. म्हणजे कायद्याचा कुठे धाक आहे की नाही, कायदा या महाराष्ट्रात उरलाय की नाही हे विचारावं त्या ठिकाणी आम्हाला लागतंय या सरकारला. आणि हे जाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी विविध ठिकाणी आंदोलन केलं जाते. मुंबईमध्ये थोड्याच वेळात उद्धव ठाकरे येतील. मी जसं म्हटलं की काळ्या फिती बांधून हे आंदोलन केलं जात आहे. हो, कारण हे आंदोलन करण्यामागचं कारण जर आपण बघितलं असाल तर रोज सकाळी उठल्याच्या नंतर आपल्याला बघायला मिळते की महिला अत्याचाराच्या घटना, महिला हत्यांच्या घटना आपल्याला निदर्शनास येत आहेत. चार वर्षाच्या मुलीपासून ते 65 वर्षाच्या म्हाताऱ्या वहिनींपर्यंत पण, आजींपर्यंत पण महिला सुरक्षित नाही. आज बघत असाल तर आपण 4 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाला बदलापूर येथे. तर या सरकारला, या झोपलेल्या सरकारला, या नाकर्तेपणाच्या सरकारला जाग आणण्यासाठी, आमच्या तीव्र भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला लाडकी बहीण योजना नको, तर आम्हाला सुरक्षित बहीण योजना पाहिजे. हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भावना अत्यंत तीव्र आहेत. कारण का वयोगटाचं बंधनच राहिलेलं नाहीये. कोणतीही मुलगी असो, कितीही वर्षाची स्त्री असो, ती आज सुरक्षित नाही ही भावना निर्माण झाली आहे. आणि त्यामुळे या भावनांचा उद्रेक आपल्याला दिसतोय. वेदांत, अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.